संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या वार्षिक यात्रा महामहोत्सवास उद्यापासून प्रारंभ. व्यवस्थेला उशीर झाल्याने ग्रामस्थात नाराजी. वैराग्य महामेरू संत परीक्षक संतश्रेष्ठ ज्येष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रा महोत्सव सोहळा उद्यापासून सुरू होत आहे. चैत्र कृष्णा त्रयोदशी म्हणजे काकाची पुण्यतिथी. धाकटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धाराशिव तालुक्यातील तेर नगरीत दशमीला म्हणजे उद्या जवळपास 100 दिंड्या दाखल होतात. एकादशीला रविवारी पहाटे काकांच्या समाधीचा अभिषेक होऊन पालखी व दिंड्यांची ग्रामप्रदक्षिणा होते. यावेळी भक्तिमय वातावरण असते. यात्रा महोत्सव उद्या असताना 2 दिवसांपासून ट्रस्टने व्यवस्था दुरुस्ती सुरू केल्याने प्रशासक व देणगी रक्कम भरपूर असताना आजही मंदिरावर आकर्षक तर सोडा आधीसुद्धा रोषणाई नाही. त्यामुळे तेर ग्रामस्थ व आम आदमी पार्टीचे नेते तानाजी पिंपळे यांनी असमाधान व्यक्त केले. एबी न्यूज मराठीसाठी अनंत साखरे, धाराशिव. श्री संत गोरोबा काकांचा पुण्यतिथी सोहळा 706 असून या सोहळ्याच्या निमित्ताने तेर येथे गोरोबा काका मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. हा सोहळा 15 तारखेला सुरू होतो. 15 तारखेला दशमी असते. दशमे दिवशी दुपारपर्यंत 5 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत सर्वसाधारण 90 ते 100 दिंड्या परिसरातून येतात. या सर्व दिंड्या अगर या येणाऱ्या दिंड्याचं नियोजन करण्याचं काम मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत कार्यालय तेर, गावातील नागरिक, भाविक भक्त यांच्या सहभागातून योग्य ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ज्यांच्या त्यांच्या दिंडीचं नियोजन केलं जातं. 15 तारखेला दशमी असल्याने त्या दिवशी विशेष रेग्युलर नियमितच विधी असतात. परंतु 16 तारखेला एकादशी आहे. 16 तारखेला पहाटे 4 ते 6 या काळात काकांचा अभिषेक होतो. या अभिषेकासाठी परंपरेप्रमाणे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निमंत्रित केलं आहे. तसेच या कार्यक्रमासाठी मंदिराचे प्रशासक श्री पाईकराव साहेब व निरीक्षक श्री बनसोडे साहेब हेही हजर राहण्याची शक्यता आहे. हा विधी 4 ते 6 झाल्यानंतर काकाची पालखी नगर प्रदक्षिणेला निघते. सकाळी 8 दरम्यान सर्वसाधारणपणे नगर प्रदक्षिणेला निघते. तशाच आलेल्या सर्व दिंड्या पण नगर प्रदक्षिणेला जातात. आणि हा सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर 18 तारखेला काकाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. हा पुण्यतिथीचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम होऊन संपन्न होतो. हा कार्यक्रम पुण्यतिथीचा गुलाल उधळण्याचा कार्यक्रम असतो. यावेळी कीर्तन होऊन नंतर गुलाल उधळला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. काय नाव आहे? नाव सविला देशमुख. गाव काकाच्या मंदिरात तुम्ही आलात. इथं व्यवस्था आहे का? व्यवस्थित वाटते. दर एकादशीला प्रत्येक वारीला येतो आणि गर्दी असते म्हणून आम्ही अगोदर आलो. या ट्रस्टकडून व्यवस्था आहे सगळी? व्यवस्था होती पण तेवढं नाही. तशी कशी व्हावी वाटते? काय अडचण येतात? आजूबाजूला जाय घेतली जरा विचारला आहे की अपेक्षा काय आहे तुमची? स्थान आहे आणि जन्मभूमी आहे, एक संत जन्मभूमी आहे. त्याच्यामुळे इथं थोडा आहे पण त्याच्यात आणखी परत चालू याच्यामध्ये. मंदिरात काय बदल दिसते का? मंदिरात काय बदल झालाय का? विकास काय झालाय का मंदिरात? मंदिरात झालाय ना, पूर्वीपेक्षा परत झालाय. ट्रस्टकडून काही केलाय का विकास? ट्रस्टनं काही विकास केलेला दिसते का मंदिर? आहे ना ट्रस्टनं, इथं बांधकाम केलं बऱ्याच वेळा. दिवस मंदिरावर रोषणाई वगैरे केलेली असते, परंतु काकाच्या मंदिरावर अजून तरी काही दिसत नाही. अजूनही रोषणाई नाही आहे. मी तेच म्हणतो की निव्वळ अनास्था आहे.
का नसता याची कारण काय आहेत, जे कोणी ट्रस्ट असतील, प्रशासक असतील, व्यवस्थापक असतील, यांनी त्याची कारण या ठिकाणी जाणून घ्यावी आणि भविष्यात अशा प्रकारचं काही होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सरळ सरळ खुर्च्या खाली कराव्यात. ज्यांना या ठिकाणी श्रद्धा आहे, जे वारकरी आहेत, जे भक्त आहेत, जे काहीतरी या ठिकाणी करू इच्छितात काकाच्या मंदिरासाठी, त्यांनी या ठिकाणी बसावाने काम करावं अशी मी चक्क मागणी करतो या ठिकाणी.